तर बुलेटिनमध्ये आता मोठी बातमी समोर येते डॉक्टर पायल तडवी या प्रकरणाची. तर डॉक्टर पायल तडवी प्रकरणातील आरोपींना हायकोर्टकडून आता जामीन देण्यात आलेला. तर 2 लाखांच्या जात मुसलक्यावरती या आरोपींची सुटका करण्यात आली आहे. मात्र या आरोपींना मुंबई बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय सांगशील, डॉक्टर पायल तडवी या प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांना हायकोर्टाकडून आता जामीन मिळालाय, काय अधिक माहिती? अमृता, पायल तडवी हे संपूर्ण प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणावरून संताप सुद्धा व्यक्त केला जात होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी क्राईम ब्रांचने केलेल्या तपासामध्ये पायल तडवीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली जे सुसाईड नोट आहे ती सुद्धा मिळालेली होती आणि आरोपींनी तिची हॅरॅसमेंट केल्याचं स्पष्ट झालेलं होतं. मात्र आता हायकोर्टाकडून या तीनही आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात देण्यात आलेला आहे. मात्र एका अटीवरती हा जामीन मंजूर झालाय. 2 लाखांच्या जात मुसलक्यावरती त्यांना जामीन मिळालेला आहे. मात्र एका दिवसाआड त्यांना तपास यंत्रणेपुढे हजेरी लावणं अनिवार्य ठेवण्यात आले, कारण या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या तीनही आरोपी ज्या डॉक्टर भक्ती महिरे, अंकिता खंडेलवाल आणि हेमा आहुजा या तीनही डॉक्टर महिला ज्या आहेत ज्यांनी पायल तडवीला आणि तिच्या सहकार्याला सुद्धा अशा पद्धतीने त्रास दिलेला होता, जातीवरचे कमेंट सुद्धा केलेल्या होत्या आणि ती अपात्र आहे अशी सुद्धा एक कमेंट सुद्धा केलेली होती. आणि पायल तडवीनं हे सगळं जे आहे ते आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं आणि हे क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. मात्र या आरोपींनी हे सगळं लपवून ठेवल्याचं समोर आलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि कदाचित हायकोर्ट काही दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती निकाल देऊ शकतं. मात्र आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टासमोर अशी मागणी केली की आता हा संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मात्र जे आरोपी आहेत त्यांना कदाचित जामीन तरी मिळू शकतो का, कारण तपास यंत्रणेपुढे जी काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू, त्यांच्या तपास यंत्रणेपुढे आम्ही हजर राहू अशा पद्धतीची युक्तिवाद केल्यानंतर हायकोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि 2 लाखाच्या जात मुक्तीवरती त्यांना हा जामीन देण्यात आला. मात्र एका दिवसाआड त्यांना तपास यंत्रणेपुढे म्हणजेच क्राईम ब्रांचच्या संपूर्ण तपासामध्ये त्यांना आता हजर राहावं लागणार आहे. अमृता, नक्कीच कृष्णा, आरोपींना जामीन मिळाला असला तरी देखील आता या संपूर्ण प्रकरणी पुढचा तपास कशा प्रकारे घेतला जाणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आरोपींना शिक्षा कधी सुनावली जाणार आहे, कारण की पायल तडवी हिच्या कुटुंबीय हे या प्रकरणी अत्यंत हळवे झाले होते आणि लवकरात लवकर आरोपींना शिक्षा सुनावी हीच त्यांची भूमिका होती, याबद्दल काय सांगशील? अमृता, पायल तडवीने जी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये या तिघी महिलांची नावं आहेत ज्यांनी तिला त्रास दिलेला होता आणि कशा पद्धतीने त्रास दिला, काय तिला नेमकी वागणूक मिळाली हे सगळं लिहूनच तिने आत्महत्या केलेली होती. मात्र तिच्या आत्महत्येनंतर आरोपींनी ही चिठ्ठी जी आहे ती गायब केली आणि पण पायल तडवीनं ती चिठ्ठीचा एक फोटो जो आहे तो मोबाईलमध्ये काढून ठेवलेला होता, मात्र तो सुद्धा डिलीट करण्यात आलेला होता. मात्र फॉरेन्सिक टीमची जी तपास आहे त्या तपासामध्ये हा रिकवर करण्यात आला आणि त्यानंतर आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालेलं आहे. मात्र आतापर्यंत क्राईम ब्रांचच्या तपासाची दिशाभूल करण्यात आली होती. मात्र या तीनही महिला ज्या आहेत ज्यांनी पायल तडवीला त्रास दिलेला होता त्या आता दोषी झाल्याचं सुद्धा हायकोर्टासमोर समोर झालेलं आहे. त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसामध्ये पुढच्या 2 सुनावण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो आणि आरोपींना शिक्षा सुद्धा होऊ शकते. मात्र कशा पद्धतीची शिक्षा देईल कोर्ट हे काही आता सांगता येत नाही, सुनावणीच्या वेळी स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या तीनही महिला ज्या आहेत त्या जामिनावरती सुटलेल्या आहेत आणि क्राईम ब्रांचच्या तपासासमोर 1 दिवसाआड त्यांना हजर राहावं लागणार आहे. अमृत, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर 2 लाखांच्या जात मुचलक्यावर या आरोपींची सुटका करण्यात आली आहे. मात्र मुंबई बाहेर जाण्यास या तीनही आरोपी डॉक्टरांना न्यायालयानं मनाई केलेली आहे.